खेल शिक्षा के तहत डिग्री पाने के बाद विद्यार्थियों को अपने पांव के ऊपर खड़े होकर अपने स्किल को कैसे और बेहतर कर सकते हैं, इस बात को लेकर सेवा दल महिला महाविद्यालय की ओर से विद्यार्थियों के लिए फ्लोरेंस फैशन का बेहतरीन कार्यक्रम लिया गया था। इस मौके पर विद्यार्थियों ने अलग अलग डिजाइन के कपड़ों के स्टॉल लगाए थे। सेवा दल महिला विद्यालय की ओर से विद्यार्थियों के लिए शिक्षा के साथ साथ कलात्मक शिक्षा को बढ़ावा देने के उद्देश्य से विद्यालय परिसर में फ्लोरेंस फैशन के तहत बढ़िया कार्यक्रम किया गया। इस मौके पर आकर्षक डिजाइन के कपड़ों के कई स्टॉल लगाए गए थे। सेवा दल महिला विद्यालय द्वारा आयोजित इस कार्यक्रम का उद्देश्य विद्यार्थियों के स्किल को बढ़ावा देना और उन्हें अपने पांव पर खड़े करना, साथ ही स्वयं रोजगार की निर्मिति करना आदि है। इस मौके पर सेवा दल महिला विद्यालय के अध्यापक और छात्रों ने INBCN समक्ष बातचीत की है। असे म्हणतात की शिक्षण सर्वांना अनिवार्य आहे आणि असतच, पण हे शिक्षण जेव्हा आपण कलात्मक दृष्टिकोनातून घेतो आणि भविष्याचा त्यामध्ये जर विचार असतो ते त्याचं सृजन खूप काही वेगळ्या एका कलेला एक वेगळी निर्मिती देत असतो। असाच काहीसा विचार करून आज सेवादल महिला विद्यालयाने इथे एक्झिबिशन ठेवलेलं आहे। कसलं आहे एक्झिबिशन, काय आहे याचा मागचा कन्सेप्ट, आपण जाऊया आणि विचारूया गुरुजन आणि या विद्यार्थ्यांकडनं। सर, आपलं स्वागत आमच्या INBCN मध्ये। इतकं सुंदर प्रदर्शन आम्ही बघितलेलं आहे, काय याच्या मागचा कन्सेप्ट होता? हे ॲक्च्युली कन्सेप्ट असा आहे, आता पंतप्रधानांनी ते स्किल डेव्हलपमेंटचा जो एक कोर्स घेतला नुसतं हायर एज्युकेशन न करता त्याच्यामध्ये स्किल बेस्ड एज्युकेशन करायचं, तर त्या अंतर्गत हा एक UGC ने कोर्स दिलेला आहे महाविद्यालयाला आणि त्यामध्ये वेगवेगळे डिझाईन आणि सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या। तर इथून ज्या मुली बाहेर पडतील शिक्षण घेऊन त्या डिग्रीसोबत काहीतरी स्किल म्हणजे काहीतरी उद्योग आणि दुसरं हे करून आपलं बाहेर म्हणजे शिक्षणाचा। सर, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, एक शिक्षण आणि त्याच्यानंतर उद्योजक आणि त्यामध्ये सेवादल ह्याचा जो कन्सेप्ट आला ह्या वुमन सेंट्रिक राहिलेला आहे, तर मुलींचं भवितव्य यातनं कसं घडणार आहे? सर, खऱ्या अर्थाने जर विचार जर केला तर आतापर्यंत विद्यार्थी ज्यावेळेस ग्रॅज्युएट व्हायचे तर ते नोकरी मागणारे व्हायचे, पण आता नोकरी न मागता ते नोकरी देणारे झाले पाहिजे ह्या कॉन्सेप्टच्या आधारावर आता विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता निर्माण झालेली आहे। आणि त्याच्याच अंतर्गत सेवादल महिला महाविद्यालयाने हा एक असा प्रोजेक्ट घेतलेला आहे की याच्यामध्ये इन्क्युबेशन आणि स्टार्टअप अशा दोन गोष्टी याच्यामध्ये कवर केलेल्या आहेत की इथे वातावरण तयार करायचं, त्या पोरांना शिकवून द्यायचं, एज्युकेट करायचं, इन्क्युबेट करायचं आणि त्याच्या माध्यमातून स्टार्टअप निर्माण करायचा। आणि हा जो स्टार्टअप असेल तर हा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून भवितव्याच्या दृष्टिकोनातून स्वयंरोजगाराची निर्मिती कशी करायची हा त्यामागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे। आणि हे फक्त महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये सर्वात पहिले याची जर न्यूज जर रचली असेल तर ती सेवादल महिला महाविद्यालयाने रचली हे प्रामुख्याने सांगावं मला असं वाटतं। तुमच्याकडे पूर्ण मुलींची टीम आहे मॅडम, काय काय आणि कशी कशी मेहनत या मुलींनी आणि तुम्ही घेतली आहे प्रदर्शन? या प्रदर्शनासाठी मुलींनी आधी म्हणजे सकाळी 7:30 त्यांचं कॉलेज चालू होतं, त्या 7:30 येऊन त्या म्हणजे 5:30 झाल्या तरी त्यांना जा म्हणावं लागायचं इतका वेळ त्या काम करायच्या इथे। त्याच्यामुळे त्या दिवसभर त्यांना कितीही काम दिलं तरी त्यांनी कधी कंटाळा केला नाही, जे वर्क सांगितलं टीचरनी ते त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे। त्याचाच हा परिणाम आहे की आम्ही एवढं सक्सेसफुल म्हणजे चांगल्या पद्धतीने त्यांचं एक्झिबिशन भरवू शकलो। मी आता सगळ्या मुलींकडे वळतो आणि तुम्ही कधी एन्जॉय केलं हे एक्झिबिशन आणि तुमची मेहनत? खूप छान। 3 cheers फॉर ऑल गर्ल्स, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, ऑल द बेस्ट टू युअर टीम। थँक्यू।